ओके फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज अ स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट ओके आपल्याकडे सिव्हिल स्पेशल लॉज आहेत भरपूर ठीक आहे त्यातला कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी आहे ठीक आहे मग असंच एक आपल्याकडे स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट आहे ज्यामधनंही आपण सिव्हिल सूट दाखल करतो ते प्रोविजन दिलेले आहेत काही आपले स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमध्ये ओके स्पेसिफिकली तुम्हाला रेमेडी हवी आहे एखादा पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करून हवा आहे तुम्हाला स्पेसिफिक रेमेडी हवी आहे की दिस कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म झालाच पाहिजे ठीक आहे की नाही मग अशा प्रकारच्या दाव्यांना आपण स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट म्हणतो आता पुढे पुढे बघूया की कुठले प्रकारचे दावे स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमध्ये येतात कुठले नाही आणि याची सगळी जी, जी प्रोसिजर दिलेली आहे कॉन्ट्रॅक्ट करायचं असेल कॉन्ट्रॅक्ट असेल तर ती दिली आहे कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये आणि जी काही सिव्हिल प्रोसिजर आहे ती सी पी सीमध्ये दिलेली आहे जे की स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट आणि लिमिटेशन ॲक्ट आहे हे आपण सोबतसोबतच वाचत असतो सी पी सीच्या सो नुकतंच आपलं सी पी सी झालेलं आहे त्यामुळे आपण स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट तिथे सुरू केलेलं आहे सो so, शॉर्ट टायटल अँड गमेन्समेंट जे काही बाकीची जी पार्श्वभूमी आहे ते ॲट डी एन शेवटच्या लेक्चरला मी सांगेन तुम्हाला की एक्स्ट्रा काय प्रश्न येतील याच्यामध्ये स्पेसिफिक रिलीफ ॲक्टर प्रॉस्पेक्टिव्ह आहे वगैरे असे काही प्रश्न असतात ना ते ओके सो शॉर्ट टायटल एंड अँड कम्हेंसमेंटमध्ये सगळ्यांना जसं माहिती आहे सेक्शन एक ठीक आहे की नाही सेक्शन एक सेक्शन एकमध्ये दिलं आहे दिस ॲक्ट मे बी कॉल्ड द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी थ्री दोन हजार अम अठराच्या अमेंडमेंट आपल्याला इथे सोबत ठेवावे लागणार आहेत ज्यांच्याकडे ही जुनं बुक आहे त्यांनी प्लीज नवीन बुक घ्या ओके इट एक्सटेंड टू द होल ऑफ इंडिया एक्सेप्ट द स्टेट ऑफ द जम्मू अँड काश्मीर ओके आता हे नाही आहे प्रोविजन्स डायरेक्टली इट शॅल कमिंग टू फोर्स ऑन सच अ डेट ॲट द सेंट्रल गवर्नमेंट मी बाय नोटिफिकेशन इन दिस चाप्टर ओके अपॉइंड एन अपाय दी गेजेट्स माझ्याकडे सध्या पुस्तकं अवेलेबल नाही आहेत मी पी डी एफमधनं वाचती आहे जर दोन हजार अठराच्या बुकमध्ये काही अमेंडमेंट असेल तर मला सांगा माझ्याकडे नसेल तर त्या सध्या तर काम नाही आहे पण पुढे दोन हजार अठराचं पूर्ण पुस्तक आपल्याला वाचावं लागतं जुनं घ्यायचं नाही अजिबात डेफिनेशन्समध्ये या डेफिनेशन्समध्ये सेक्शन टू सांगतोय ऑब्लिगेशन क्या ड्यूटी ठीक है कि नहीं ऑब्लिगेशन बदल बोलने इन्क्लूड्स एवरी ड्यूटी एवरी by बाय law. प्रत्येक ड्यूटी जी की लॉ नहीं तुम्हारे इन्फोर्स के ठीक है enforceable बाय लॉ ठीक आहे ही प्रत्येक ऑब्लिगेशन आहे आता लॉने डिफ इन्फोर्स केलेल्या ड्युटीज <coughs> सॉरी लॉने इन्फोर्स केलेल्या ड्युटीज तुमच्यावर कुठल्या असणार आहे ठीक आहे प्रत्येक गोष्ट जसं की ते यू यू आर बाउंड टू समथिंग डू ऑर नॉट टू समथिंग डू ओके सो कुठल्याही प्रकारे बाउंड केलेले आहेत तुम्ही त्या त्याला आपण ऑब्लिगेशन म्हणतो एनफोर्सेबिलिटी तुमच्यावरही लागलेली आहे लाईक तुम्ही आणि मी कॉन्ट्रॅक्ट केला तर अकॉर्डिंग टू द युअर कॉन्ट्रॅक्ट अकॉर्डिंग टू द हो so, okay? so, लॉ ऑफ दी कॉन्ट्रॅक्ट आपण एकमेकांना बाउंड आहो आपले परफॉर्मन्स करण्यासाठी सो ऑब्लिगेशन्स आहेत ह्या दिस इज द ड्युटी ओके सो ह्या ड्युटी जे आहे ते कशाच्या ड्युटी आहे इथे एनफोर्सेबल बाय दी लॉ जे की लॉनी तुम्हाला दिलेले आहे सेटलमेंट मीन्स काय आयन इन्स्ट्रुमेंट अदर दॅन अ व्हील ऑर कोडिसील ओके सेक्शन टूमध्येच तुमचं बी दिलेलं आहे मीन्स अँड इन्स्ट्रुमेंट अदर दॅन अ व्हील ऑर कोडोसिल येथे विल आणि कोडोसिलला सोडून ओके विल प्लस कोडोसिल हे विल आणि कोडोसिल म्हणजे काय आहे विल सोडून जे तुम्हाला माहिती आहे विल अँटिस्टेडचे आहेत आणि कोडोसिल जी की ज्याला आपण दुरुस्तीपत्र किंवा इटीचं सर्टिफाईड ऑफ द विल असं म्हणतो आपण ते दोन इन्स्ट्रुमेंट इथे सोडून बाकीचे जे इन्स्ट्रुमेंट आहेत वी आर बाय द डेस्टिनेशन्स ऑर डिवोल्युशन ऑफ सक्सेसिव्ह इंटरेस्ट इन द मोबल ऑर इमोबल प्रॉपर्टी इज डिस्पोज्ड ऑर ऑफ इज ग्रांटेड टू बी डिस्पोज्ड ऑफ याला आपण सेटलमेंट म्हणायचं दिस डेफिनेशन इज नॉट सो इम्पॉर्टंट ओके सो सेटलमेंट मीन्स वी आर बाय द डेस्टिनेशन्स ऑर डिवोल्यूशन डेस्टिनेशन अँड डिवोल्युशन ज्याच्यामध्ये काही तुमचे राईट डेस्टेन केलेले आहे दाखवलेले आहे किंवा त्यामध्ये राईट तुमचे डिवॉल्ड केलेले आहे हस्तांतरण केलेले आहे या सगळ्यांना आपण सेटलमेंट म्हणतो इथे दोन वर्ड्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे यात इज डेस्टिनेशन दाखवलेले आहे आणि हस्तांतरण केलेले आहे दॅट इज डिवोल्युशन ओके हे दोन्ही या सेटलमेंट या डेफिनेशनमध्ये येतात त्यानंतर ट्रस्टची डेफिनेशन आहे हॅज द सेम मिनिंग इन द सेक्शन थ्री ऑफ द इंडियन ट्रस्ट ॲक्ट

ठीक आहे एवढ्या यापैकी ऑब्लिगेशन ही थोडी डेफिनेशन तुम्ही राहू द्या लक्षात ओ बाय लॉ आणि विल कोडोसील सोडून सेटलमेंटमध्ये डेस्टिनेशन डिव्हॉल्युशन याच्यानंतर इथे काहीही महत्वाचं नाही सेविंग आपण सोडून टाकूया जे आपल्याला महत्त्वाचं आहे ते त्याच्यामध्येच आपण जाऊया जा जा सेक्शन चार काय म्हणतो इथे तर सेक्शन चार मध्ये म्हंटलेलं आहे रिकवरिंग पजेशन ऑफ द प्रॉपर्टी सॉरी सेक्शन चारमध्ये या स्पेसिफिक रिलीफ टू बी ग्रांटेड ओनली फॉर इन्फोर्सेबल इंडिविजुअल सिव्हिल राईट अँड नॉट फॉर द इन्फोर्सिंग पिनल लॉ ओके स्पेसिफिक रिलीफ टू बी ग्रांटेड ओन्ली ओके फोर स्पेसिफिक रिलीफ जो आहे तुमचा ठीक आहे

सिव्हिल राईट नॉट अ क्रिमिनल ओके हा फक्त तुमचा ओनली एनफोर्सेबल इंडिव्ह्युज्युअल सिव्हिल राईट कोणाचाही एखादा इंडिव्हिज्युअली सिव्हिल राईट वॉयलेट झाला असेल जसं मी आणि तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केला आणि तुम्ही ब्रिज केला त्यामुळे काय झालं माझं सिव्हिल राईट वॉयलेट झालेलं आहे म्हणून मी ते सिव्हिल राईट व्हॉयलेट झाला म्हणून स्पेसिफिक रिलीफचा दावा दाखल तुमच्यावर करू शकते सो स्पेसिफिक रिलीफचा पर्पज काय ओन्ली ओनली टू प्रोटेक्ट ओनली इट इज इन्फोर्सिबल बाय द इंडिव्हिज्युअल सिव्हिल राईट हे तुम्हाला प्रिलीमसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा इंडिव्हिज्युअल सिव्हिल राईट अँड नॉट फॉर द मेयर पर्पज ऑफ द इन्फोर्सिबल पिनल लॉ दिस इज नॉट अवेलेबल ऑर दिस इज नॉट इन्फोर्सिबल फॉर द पिनल लॉ पिनल लॉला इन्फोर्सिबल नाही आहे ओन्ली एक एक्सेप्शन आहे दॅट इज डिफॉर्मेशन ठीक आहे की नाही डिफर्मेशन हे सिव्हिलमध्ये आणि क्रिमिनलमध्ये तर डिफर्मेशनला हा एनफोर्सिबल होतो ओके इन द सिव्हिल नेचरमध्ये सो सेक्शन फोर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हा जो तुम्हाला मी सेंटेन्स इथे लक्षात ठेवायला सांगितला हा कधीच विसरू नका स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट ग्रांटेड ओनली फॉर दी एनफोर्सिबल सिव्हिल राईट नॉट फॉर द पिनल लॉ डायरेक्टली क्वेश्चन येतो ठीक आहे पुढे जाऊया आता ठीक स्पेसिफिक चैप्टर वन डील करताय रिकवरिंग अ पजेशन ऑफ द प्रॉपर्टी ओके सो इथे पजेशन ऑफ दी प्रॉपर्टी रिकवर करण्यासाठी आपण इथे स्पेसिफिकचे दावे दाखल करू शकतो तर काय काय प्रोव्हिजन दिलेले आहेत तर सगळ्यात आधी रिकवरिंग अ पजेशन ठीक आहे रिकवरिंग अ पजेशन ऑफ प्रॉपर्टी यासाठी आपला स्पेसिफिक रिलिव्ह बोलतोय ठीक आहे सेक्शन पाच आणि सहा ठीक आहे आता इथे सेक्शन पाच आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे रिकव्हरी ऑफ स्पेसिफिक इमोबल प्रॉपर्टी काय इन्ग्रेडियंट्स आहेत इथे सेक्शन पाच मध्ये दिस डील्स विथ द रिकव्हरी ऑफ स्पेसिफिक इमोबल प्रॉपर्टी सेक्शन पाच डील्स विथ रिकव्हरी ऑफ इमोबल प्रॉपर्टी ठीक आहे यस पहिला इनग्रेडियंट तुमचा आहे ठीक आहे दिस सेक्शन डील्स विथ द इमोबल प्रॉपर्टी नॉट अ मोबल प्रॉपर्टी अदर स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट डील्स विथ द इमोबल प्रॉपर्टी एज वेल एज मोबल प्रॉपर्टी ठीक आहे हे म्हणणं चुकीचं आहे की हा फक्त इमोबल प्रॉपर्टीलाच डील करतो नाही स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट दोन्ही प्रॉपर्टीच्या सूट दावे दाखल करण्यासाठी रिलेट करतो दॅट इज सेक्शन सेवन डील्स विथ द मोमोबल प्रॉपर्टी अँड सेक्शन फाईव्ह डील्स विथ द इमोबल प्रॉपर्टी सो रिकवरी ऑफ पोजिशन ऑफ इमोबल प्रॉपर्टी इथ इज अ फर्स्ट इनग्रेडियंट्स ऑफ दी सेक्शन फाईव्ह जर सेक्शन फाईव्हमधून प्रश्न आला तर आपण अशा प्रकारे इथे आन्सर करू शकतो असे पॉईंट्स काढून अ पर्सन एन्टायटल टू द पोजिशन ऑफ स्पेसिफिक इमोबल प्रॉपर्टी मे रिकवर इट इन द मॅनर प्रोव्हाइडेड बाय द कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर आवाज प्रॉपर आहे तुम्हाला थोडा कमी असेल तर सांगा ठीक आहे सो इमोबल प्रॉपर्टी मे रिकवर इट इन द मॅनर प्रोवाइडेड बाय द सीपीसी कोण इथे दावा दाखल करू शकणार आहे इम्मोबल प्रॉपर्टीच्या रिकव्हरी साठी दिस इज अ सूट फाईल्ड अकॉर्डिंग टू द सेक्शन फाईव्ह ऑफ द स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट फॉर द कशासाठी आहे इथे रिकव्हरी ऑफ इमोबल प्रॉपर्टी आणि रिकव्हरी ऑफ इमोबल प्रॉपर्टीला दावा कोण दाखल करणार हु इज एन्टायटल फॉर दी पोजेशन ओके अ पर्सन ओके एन्टायटल फॉर दी दोजेशन तो इथे दावा दाखल करू शकतो ठीक आहे दुसरा इनग्रेडियंट तुम्हाला काढून दिल्या आन्सरसाठी दावा कोण दाखल करू शकतो जो एन्टायटल आहे पजेशनसाठी तो इथे रिकवरीसाठी इमोबल प्रॉपर्टीचा दावा दाखल करतो करू शकतो अकॉर्डिंग टू द सेक्शन फाईव्ह ऑफ दी स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट त्यानंतर पुढे म्हटलं इमोबल प्रॉपर्टी मी रिकवरी इट इन अ मॅनर कुठल्या मॅनरमध्ये काय प्रोविजन्स दिले आता तुम्हाला टू तु फाईल द प्लेंट फॉर दी रिकव्हरी ऑफ इमोबल प्रॉपर्टी जायचं मग प्लेंटच्या ऑर्डरमध्ये ठीक आहे की नाही ऑर्डर सातमध्ये जा प्लेंट फाईल करा रिकवरी ऑफ इमोबल इमोबल प्रॉपर्टीचं डिस्क्रिप्शन द्या हे काही की नाही स्थित करा व्हॅल्युएबल व्हॅल्यू किती आहे वगैरे आणि सूट इन्स्टिट्यूट करा तर इथे आपण सी पी सीच्या अकॉर्डिंग सूट इन्स्टिट्यूट करू शकतो टू इन्स्टिट्यूट अ सूट फॉर द रिकवरी ऑफ इमोबल प्रॉपर्टी मग आता ऑफ इमोबल प्रॉपर्टीला इथे लिमिटेशन्स किती आहेत तर लिमिटेशन तुम्ही ट्वेल्थ इयर लिमिटेशन्स असतं हे कुठे दिलेलं आहे अकॉर्डिंग टू द लिमिटेशन ॲक्ट या सूट्सला किंवा अशा प्रकारचे जे सूट्स आहेत याला आपण ऍडव्हर्स पोजिशनचे सूट सुद्धा म्हणतोय ठीक आहे की नाही ॲडवर्स पोजिशन ठीक आहे ऑफ दी रिकव्हरी ऑफ इमोबल प्रॉपर्टी ऍडव्हर्स पोजिशनचे धावे दाखल होतात किंवा इमोबल प्रॉपर्टीच्या रिकव्हरी ऑफ पोजिशनचे धावे दाखल होतात ते स्पेसिफिक रिलीफच्या सेक्शन फाईव्हमधून दाखल होतात आणि इथे तुम्हाला स्पेसिफिक रिलीफ सेक्शन फाईव्ह इतके इन्ग्रेडियंट्स सांगतो आहे हे अजिबात विसरायचे नाही ठीक आहे चला पुढे येऊया सेक्शन सिक्समध्ये ठीक आहे आता सेक्शन सिक्स आणि फाईव्हमध्ये काय डिफरन्स आहे हे बघूया ठीक आहे ही स्लाईड मी आता छोटी बा बाय आउटच रिमूव्ह करते दुसरी घेऊया हे लक्षात ठेवा एवढे इन्ग्रेडियंट्स ठीक आहे लिहून घ्या बुकमध्ये मेन्शन करा ठीक आहे सेक्शन सिक्स इज अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द एक्झॅमिनेशन प्रिलिम्स एज वेल एज मेन्स एक्झॅमिनेशन ओके सेक्शन सिक्स सूट बाय अ पर्सन डिस्पोजेस्ट डिस्पोजेस्ट ऑफ इ मोबल प्रॉपर्टी आता इथे सूट फाईल आहे suit बाय अ पर्सन हु इज डिस्पजेस्ड ठीक आहे डिस्पजेस्ड ऑफ इमोबल प्रॉपर्टी एखाद्या पर्सनला इम्मोबल प्रॉपर्टीने कोणतरी डिस्पोजेस केले इथं सूट बाय अ पर्सन हु इज एन्टायटल नाही म्हंटल सेक्शन फाईव्ह जो आहे तो टिपिकली ओनरशिप बद्दल बोलते तुमच्या टायटलबद्दल सेक्शन फाईव्ह बोलतोय तुमच्या टायटलबद्दल टायटलच्या रिकव्हरीबद्दल इथं ओनरशिपबद्दल बोल बोललेलंच नाही आहे जो म्हणतोय डिस्पोजेस्ट केलं लाईक तुम्ही रेंटनी कुणाचं घर घेतलं आहे किरायदार म्हणून राहतात तुम्ही तिथे राहताय तुम्हाला जर डिस्पोजेस्ट केलं तर तुम्ही सूट इन्स्टिट्यूट करू शकता वेदर यू आर नॉट अ ओनर नॉट ॲट ऑल लीजवर राहताय रेंटवर राहत आहे किंवा कुठल्याही प्रकारे तुमचं पजेशन आहे भाडेपत्रावर दिलं आहे बटईपत्रावर शेत दिलेलं आहे कुठल्याही प्रकारे तुमचं पजेशन आहे प्रॉपर्टीवर आणि इथे इल्लीगली तुम्हाला तिथनं डिस्पजेस्ट करण्यात येत आहे लिगली नाही ड्यू प्रोसेस ऑफ लॉ याच्यामध्ये इन्क्लूड होत नाही असा पर्सन जो की पर्स मध्ये आहे आणि त्याला डिस्पजेस्ट केलं जातं तो डिस्पजेस्ड झालेला पर्सन इथे सूट इन्स्टिट्यूट करू शकतो अकॉर्डिंग टू द सेक्शन सिक्स टू रिकव्हरी ऑफ पजेशन ऑफ द इमोबल प्रॉपर्टी बिकॉज ही इज डिस्पोजेस्ड फ्रॉम दॅट प्रॉपर्टी ओनरशिपसाठी नाही मागत आहे तो टायटल नाही डिक्लेरेशन मागत नाही ओनरशिप टायटलच मला माझी ओनरशिप द्या नाही तो म्हणतोय मला ठीक आहे ओनरशिप मान्य आहे की तुम्ही ओनरशिप घ्या मी आहे बट मला तुम्ही आता काढू शकत नाही बिकॉज आपला किरायाचा रेंटचा कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो खतम झालेला नाहीये त्यामुळे मला इथून डिस्पोजिस्टर करायचं असेल तर लिगल बाय प्रोसेस ऑफ लॉ करा कोर्टात जा सो इफ एनी पर्सन इज डिस्पोजिस्ट म्हणून इथे म्हटलं आहे स्टार्टिंगला एनी पर्सन एनी पर्सन म्हणजे कोण कोणीही असू शकतो जो पजेशन मध्ये मध्ये आहे ठीक आहे की नाही हु इज इन द लिगल पजेशन हु इज इन द पीसफुल पजेशन मी इथे ओके पीसफुल पजेशन ठीक आहे असा पर्सन जो की पीसफुल पोजेशन मध्ये पीसफुल पजेशन म्हणजे लिगल पझेशन मध्ये इलिगल नाही ठीक आहे त्याला तुम्ही बाहेर काढू शकत नाही जर काढायचं असेल तर तुम्हाला सूट इन्स्टिट्यूट करावं लागेल की सर यांनी माझं घर खाली करावं इ द टेनंट अकॉर्डिंग टू द रेंट कंट्रोल ॲक्ट लाईक दॅट पण याला जर तुम्ही असं काढून टाकलं तर तो हा याला राईट आहे जो पोझिशनवर होता तुमचा टेनंट असेल कोणी असेल तर तो सेक्शन सिक्स अंतर्गत दावा दाखल करू शकतो स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट काढायचं तुम्हाला लिगली काढा काढायचं तुम्हाला जनरल नॅचरल जस्टिस यूज करा नोटीस द्या असं डायरेक्टली मला काढू शकत नाही ओके एनी पर्सन इज डिस्पोजेस्ड विदाऊट हिज कन्सेंट अगेन एनी पर्सन डिस्पजेस्ट केला आहे तुम्ही एनी पर्सनला विदाउट हिज कन्सेंट ठीक आहे त्याच्या कन्सेंटशिवाय नाही काढू शकत अदरवाइज दॅन कन्सेंट इम्बोबल प्रॉपर्टी अदरवाईज दॅन इन द ड्यू कोर्स ऑफ लॉ ओके अगेन इथे सी मध्ये म्हणताय अदरवाईज दॅन द ड्यू कोर्स ऑफ लॉ ओके अदर द दूर कोर्स ऑफ लॉ ठीक आहे अदर दॅन द ड्यू कोर्स ऑफ लॉ मीन्स काय की कायद्याने त्याला काढण्यात आलं नाही जर कायद्याने काढलं असेल तर सूट फाईल केला पहिल्यानंतर डिक्री आली डिक्रीमध्ये एक्झिक्युशनमध्ये कोर्टाने त्याला काढलं तर दिस इज द ड्यू प्रोसेस ऑफ लॉ एक लॉ कोर्स फॉलो केलेला आहे अँड देन तुम्ही काढलेला आहे तर ते काढू शकता तुम्ही म्हणून इथे हे मेन्शन नाही होणार ज्याला ड्यू प्रोसेस ऑफ लॉनी काढला आहे कायद्याने काढलेल्या बाहेर तर तो, तो नाही इलिगली कोणाला डायरेक्टली काढण्यात आलेला असेल तर तुम्ही इथे सूट इन्स्टिट्यूट करू शकता कायद्याने काढलं असेल तर तुम्ही ते सूट इन्स्टिट्यूट करू शकत नाही ठीक आहे म्हणजे आपल्या प्रॉपर्टीत जरी कोणी अचानक येऊन राहिले तरी आपण त्याला विदाऊट प्रोसिजर ऑफ लॉ काढू शकत, शकत नाही ठीक आहे त्याला डिस्पजेस करू शकत नाही आपण डायरेक्टली आपल्याला सूट इन्स्टिट्यूट करावं लागेल अकॉर्डिंग टू द सेक्शन सिक्स अँड देन इन दिस सिच्युएशन मग तुम्ही त्याला काढू शकता तुम्ही कायदा हातात घेऊ शकतच नाही ठीक आहे एखादा व्यक्ती आहे जो तुमच्याकडे एक वर्षासाठी अकरा महिन्यासाठी रेंटनी राहतोय आता एक नाही बारा महिने होऊन गेले तेरा महिने त्याला चार वेळ सांगितलं तुम्ही जातो जात नाही तुम्ही त्याला डायरेक्टली आता काढू शकत नाही घरात जरी तुमची एक्सपायर झाली तुम्हाला स्पेसिफिक रिलीफचा दावा दाखल करावाच लागेल सेक्शन सिक्स अंतर्गत सॉरी सेक्शन फाईव्ह अंतर्गत की सर हा बाहेर चालला नाही माझं टायटल आहे ते ओके तुम्ही त्याला ड्यू पोर्सेस ऑफ लॉ काढू शकत डायरेक्टली काढू शकत नाही ठीक आहे त्याला चालू येतोपर्यंत नाही काढू शकत नाही आता ते तर क्लोथ ठरवेल ना कधी काढायचं ते ठीक आहे की नाही अफकोर्स लीज पेंडन्स आहे कुठल्याही प्रकारे असो तुम्ही तुम्हाला जर तुमचं टायटल आहे तर तुम्ही सेक्शन फाईव्हनुसार जाऊ शकता पण त्या पर्सनला जर काढलं तुम्ही तो तो पर्सन मात्र सेक्शन सिक्सनुसार नुसार इथे काय करू शकतो सूट इन्स्टिट्यूट करू शकतो कारण त्याला डिस्पोजेस्ट करण्यात आलेलं आहे बरोबर आहे तो म्हणेल मला डिस्पोजेस्ट का केलं का तर एक्सपायर झालाय तुमचा कॉन्ट्रॅक्ट दिसतोय कोर्टामध्ये यस एक्सपायर झाला पण तुम्ही ड्यू प्रोसेस ऑफ लॉ काढा मला पहिले नोटीस द्या घर खाली करा नोटीस द्या शेतावरून निघून जा किती दिवस नोटीस द्यावी लागते मंथ टू मंथ कॉन्ट्रॅक्ट असेल ते मोबाईल प्रॉपर्टीसाठी पंधरा दिवस आधी नोटीस द्यावी लागते इयर टू इयर असेल तर वन मंथ नोटीस द्यावे लागते ओके सो अशा प्रकारे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ जाणं गरजेचं आहे नाही तर त्या पर्सनकडे काय रेमेडी आहे ही कॅन फाईल अगेन्स्ट यू अकॉर्डिंग टू द सेक्शन सिक्स की मी मला इथे ड्यू प्रोसेस ऑफ काढलेलं नाही विदाऊट माय कन्सेंट मला काढलंय आय एम इन द पीसफुल पोजेशन ऑफ द प्रॉपर्टी यू कॅन नॉट डिस्पोजेस डिस्पोजेस्ट मी विदाउट माय कन्सेंट ऑर द ड्यू प्रोसेस ऑफ द लॉ मॅडम रिकव्हरी ऑफ स्पेसिफिक रिलीफ इथूनच सूट दाखल करायचं फॉर द डिस्पोजेशन ओके illegal डिस्पजेशन ठीक है डिस्पोजिशन्स सूट दाखल करतो आपण सेक्शन सिक्स अंतर्गत ठीक है तर ज्याला डिस्पजेस केले आहे त्याला इथे डिस्पोजिशनचा सूट दाखल करता येतो ठीक है सूट फॉर द डिस्पोजिशन ठीक है त्यानंतर पुढे येऊया थ्रू होम ओके थ्रू होम एनी पर्सन ऑर थ्रू होम त्याच्या بيهاपर कोणीही इथे असेल ठीक आहे की नाही त्यालाही तुम्ही काढू शकत नाही हे थ्रू होम तुमच्या दोन हजार अठराच्या अमेंडमेंटने आलेल्या ही हॅज बीन इन पजेशन ठीक आहे एक सब टेनंट जरी असेल तुम्ही तरी तुम्ही त्याला काढू शकत नाही द टेनंट द सब टेनंट हू इज इन द पीसफुल पजेशन यू कॅन नॉट डिस्पजेस्ट हिम विदाउट द ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ऑर एनी पर्सन क्लेमिंग थ्रू ही मे बाय सूट रिकवर अ पोजेशन देर नॉट विथ स्टँडिंग एनी अदर टायटल दॅट मे बी सेट अप इन सच अ सूट ओके बट द मेन इंटरेस्टिंग थिंग्स इज इयर तुम्ही फक्त इथे डिस्पजेशनचा दावा करू शकता यू कॅन फाईल सूट ओनली फॉर द डिस्पजेशन ऑर डिस्पजेस्ड ओके डिस्पजेशन डिस्पजेशनचा दावा दाखल करू शकता तुम्ही इथे टायटल मागू शकत नाही बिकॉज तुम्ही ओनर नाही जेव्हा हे टायटल मागण्याचं हेच सूट जर ओनरनी फाईल केलं असेल तर की याला डिस्पोजेस्ट करून द्यावं लाचव सेक्शन फाईव्ह मधून करेल कारण तो ओनरशिप मागतोय तो डिक्लेरेशन ऑफ द टायटल मागतोय ठीक आहे की नाही डिस्पोजेस्ड रिकवरी ऑफ इमोबल पजेशन अँड परमनंट इंजंक्शन ओके ऑर टू डिक्लिअर द टायटल हे सेक्शन फाईव्ह सुट्ट दाखल होतील का कारण त्याला याला डिस्पोजेसही करून पाहिजे रिकव्हरी ऑफ इमोबल प्रॉपर्टी पाहिजे टेनंटला डिस्पोजेस करून पाहिजे आणि त्याचं त्याचं ओनरशिप टायटल पाहिजे बरोबर आहे किंवा रिकवरी ऑफ इमोबल प्रॉपर्टी अकॉर्डिंग टू द जर टेनंट असेल तर रेंट कंट्रोलचे लागतील इव्हीक्शनचे सोळा सेक्शन सोळा अंतर्गत बरोबर आहे बट जर डिस्पजेस्ट केलेला व्यक्ती असेल तो इथे टायटल मागू शकत नाही कारण त्याचं टायटल नाही आहे इथे सेक्शन सिक्स अंतर्गत फक्त डिस्पजेस्ट केलेल्या व्यक्तीला पजेशनचा अधिकार मिळतो बाकी दुसरं काही मिळत नाही टायटलवर हा सेक्शन बोलत नाही हा सेक्शन म्हणतो मी तुम्हाला टायटल ओनरशिप हे देणार नाही एक क्विक रेमेडी आहे जर तुम्हाला डिस्पोजेस्ट केलं विदाउट लॉ विदाउट द ड्यू प्रोसेस सूट करा अकॉर्डिंग टू द सेक्शन सिक्स कि सर इलिगली डिस्पोजेस केले आहे आम्हाला ओके okay? सूट रिकवरी ऑफ पोजिशन दिस इज जस्ट सेक्शन सिक्स तुम्हाला ओनरशिप वगैरे काहीही सांगणार नाही किंवा काहीही देणार नाही सो इथे सरळ सरळ म्हटलं आहे

या सेक्शन्स अंतर्गत इथे सूट तुम्ही दाखल करू शकत नाही आफ्टर द एक्सपायरी ऑफ सिक्स मंथ्स फ्रॉम द डेट ऑफ द डिस्पजेशन तुम्हाला ज्या दिवशी इथे डिस्पजेशन केलेलं आहे तुम्हाला घराच्या बाहेर काढून टाकण्यात आलं आहे डिस्पजेशन झालं आहे तुमचं सो डिस्पजेशनच्या दिवसापासनं तुम्ही विदिन द सिक्स मंथ्स तुम्हाला इथे सूट इन्स्टिट्यूट करावाच लागतो जर तुम्ही सिक्स मंथ्समध्ये सूट इन्स्टिट्यूट नाही केला तर टाईम बार्ड लिमिटेशन्स होतोय सरळ सरळ हा सेक्शन तुम्हाला लिमिटेशन प्रोव्हाइड मन्त करतोय कर की सिक्स मंथ मंथमध्ये ज्या दिवशी तुम्हाला बाहेर काढलं तिथून तुम्ही सूट इन्स्टिट्यूट करावाच लागेल हां नाही केला काय तर कंडोनेशन ऑफ डिले नाही लागूत कारण बिकॉज ही सूट आहे डायरेक्टली ठीक आहे ते लिमिटेशन ॲक्टमध्ये शिकूया पण इथे सिक्स मंथसाठी तुम्हाला टाइम लिमिटेशन दिली आहे धिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ओके त्यानंतर पुढे येऊया सेकंड आहे बी हे पॉईंट आहे ए लक्षात ठेवा बी पॉईंट आहे अगेन्स्ट द गव्हर्मेंट अगेन्स्ट गव्हर्मेंट तुम्ही सूट इन्स्टिट्यूट करू शकत नाही डिस्पोजेशनच्या अगेन्स्ट द गव्हर्नमेंट कारण गव्हर्नमेंट नेहमी लिगल प्रोसेस ऑफ लॉनीच तुम्हाला इथे काढण्यात येत असतं तर गव्हर्मेंटच्या अगेन्स्ट तुम्ही डिस्पोजेशनचा सूट इन्स्टिट्यूट करू शकत नाही खूपच आहे तुमच्यावर काही तर टेम्पररी इंजेक्शन्स वगैरे तुम्ही गव्हर्मेंटच्या अगेन्स्ट दाखल करू शकता टायटल सूटमध्ये बट गव्हर्मेंटच्या अगेन्स्ट गव्हर्मेंटनी तुम्हाला एक्झिक्युशनमध्ये बाहेर काढलं ठीक आहे की नाही तर तुम्हाला इथे तु सूट इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट करता येत नाही दिस सेक्शन नॉट यूज अ रेमिडी टू फाईल अ सूट अगेन्स्ट दी गव्हर्नमेंट ऑ आता हे दोन पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे ठीक आहे सो सिक्स 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 मंथमध्ये आणि द गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट तुम्ही सूट इन्स्टिट्यूट करू शकत नाही आता थर्ड पॉईंट इथे जे महत्त्वाचं आहे सेक्शन सिक्समध्ये ते बघूया आपण काय महत्त्वाचं आहे सेक्शन सिक्समध्ये अजून ठीक आहे सेक्शन मध्ये म्हटलंय तिसरा पॅट की याच्यावर नो अपील तुम्ही अपीलही करू शकत नाही यावर यातनं जो जो काही निर्णय कोर्ट देणार आहे त्यावर डायरेक्ट फायनल निर्णय हा आहे तुम्ही अपील करू शकत नाही नो अपीलच्या लाय फ्रॉम एनी ऑर्डर ऑर डिक्री पास्ड इन एनी सूट इन्स्टिट्युटेड अंडर अंडर दिस सेक्शन या सेक्शन अंतर्गत म्हणजे सेक्शन सिक्स अंतर्गत तुम्ही पजेशन ज्याला की डिस्पजेस्ट केलं होतं ठीक आहे की नाही सूट फॉर दी डिस्पजेशन इथे जर सेक्शन सिक्स अंतर्गत सूट इन्स्टिट्यूट झाला असेल तर या सूट झाल्यानंतर एज अ जजमेंट लागल्यानंतर तुम्ही याच्यावर अपील करू शकत नाही देअर इज अ नो अपील मग आहे काय रिव्हिजन नाही आय थिंक रिव्ह्यू आहे याच्यावर कमेंट्समध्ये खाली दिलेलं आहे सो माझ्याकडे सध्या पुस्तक नाही so, no आहे सो नो अपील याच्यावर अपील नाही तुम्ही रिव्ह्यू दाखल करू शकता ओके सो आय थिंक रिव्ह्यूची रेमेडी आहे सेकंड पेजवर बघा रिव्ह्यूची रेमेडी आहे सेकंड पेजवर खाली दिसेल तुम्हाला ठीक आहे रिव्ह्यूची रेमेडी तुम्हाला मिळते ठीक आहे त्यानंतर नथिंग सॉरी नो आर शॅल एनी रिव्ह्यू सॉरी रिव्ह्यू न रिव्ह्यू ऑफ एनी सच ऑर्डर ऑर डिक्री बी अलाउड रिव्ह्यू पण नाही आहे ठीक आहे रिव्हिजन आहे तुम्हाला इथे थी, ठीक आहे सो so, रिव्हिजन इज अवेलेबल बघून घ्या एकदा कन्फर्म माझ्या लक्षात येत नाही कोणतरी सांगा मला खाली आहे एक सेकंड पेजवर खाली हे जे पेज आहे तुमचं सेक्शन सिक्स या पेजवर इथे रिव्हिजन आहे ना येस सॉरी सो रिव्हिजनची रेमेडी आहे तुम्हाला रिव्ह्यूची नाही सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी ओके तर लक्षात घ्या सेक्शन सिक्समध्ये जेव्हा अपील नाही आहे तर तुम्हाला ओनली रिव्हि रिव्हिजनची रेमेडी आहे नो अपील अँड नो रिव्ह्यू ओके okay? रिव्ह्यूसुद्धा तुम्हाला नाही आहे रिव्हिजन तुम्ही दाखल करू शकता ओके नाव द प्रॉपर्टी रिकवरी ऑफ प्रॉपर्टी अँड यस इन्स्टिट्युटेड अंडर दिस सेक्शन नॉर शल एनी रिव्ह्यू ऑफ एनी सच ऑर्डर ऑर अ डिक्री बी अलाउड कुठल्याही ऑर्डर अँड डिक्री तुम्हाला रिव्ह्यू आणि अपील करता येत नाही ठीक आहे त्यानंतर पुढे येऊया सेक्शन सिक्समध्येच नथिंग इन दिस सेक्शन शाल बार एनी पर्सन फ्रॉम सुईंग टू एस्टॅब्लिश्ड हीज टायटल टू सच अ प्रॉपर्टी अँड टू रिकवरी ऑफ पजेशन देअर ऑफ डेफिनेटली इथे म्हटलं की ठीक आहे तुम्हाला फक्त हा सेक्शन जो आहे तो डिस्पोजेस झाल्यानंतर रिकवरी ऑफ पोजिशनसाठी इथे तुम्हाला सूट फॉर द डिस्पोजिशन ठीक आहे की नाही सूट फॉर द डिस्पोजिशन ऑफ द इमोबल प्रॉपर्टी सेक्शन रेमेडी देतो डिस्पोजेशन झालेल्या व्यक्तीला की पोजेशनवर मला नेऊन टाका पटकन ओके क्विक रेमेडी विदिन द सिक्स मंथ्स तुम्हाला हा दाखल करावा लागणार आहे बट जर इथे कुठल्याही प्रकारे तुमचा सूट आ, जे काय आहे ते कुठल्याही प्रकारे नाही झाला आहे तुमच्या अगेन्स्ट निर्णय लागला किंवा काहीही असो so, जर तुम्हाला टायटलसाठी आणि ओनरशिपसाठी इथे जर सूट इन्स्टिट्यूट करायचं असेल तर तुम्हाला कोणीही आढळणार नाही अकॉर्डिंग टू द सेक्शन फाईव्हसाठी तुम्ही सेकंड सबसिक्वेंट सूट ओके नेक्स्ट सूट इथे तुम्ही दाखल करू शकता नो no प्रॉब्लेम कारण काय आहे इथे रेस डी केटा लागत नाही इथे सेक्शन सिक्स अंतर्गत समजा तुम्हाला पोझिशन नाही मिळालं डिस्पजेस्ट केलं आता इथे अजिबातही रेमेडी नव्हती की तुम्हाला इथे टायटल मागायचं आहे तुम्हाला जर ॲडव्हर्स पोझिशन मागायचं असेल तर तुम्ही सेक्शन फाईव्ह अंतर्गत जाऊ शकता याचं काय कारण हे उदाहरण सांगते लाईक आज मला तुम्ही डिस्पजेस केलं मी गेले पंधरा वर्ष झाले तुमच्या घरी किरायने राहत आहे बरोबर आहे डिस्पजेस्ट केलं डिस्पजेस्ट केलं तर पहिले मी विदिन अ सिक्स मंथ्स काय करेल तुमच्यावर पजेशनचा दावा दाखल करेल रिकवरी फॉर द पजेशन ऑफ यू मोबल प्रॉपर्टी अकॉर्डिंग टू द सेक्शन सिक्स का कारण तुम्ही मला डिस्पजेस केलं हां टायटल वगैरे नंतर बघूया आपण आता इथे मला कोर्टाने दिले पजेशन नाही दिले हा मॅटर करणार नाही पजेशन दिलं तरी नाही दिलं तरी मी अकॉर्डिंग टू द सेक्शन फाईव काय करू शकते तुमच्यावर दावा दाखल करू शकते कशासाठी की याच्यावर माझं टायटल येतं माझं ॲडवर्स पजेशन येतं माझी ओनरशिप येते हे टायटल पजेशन ओनरशिप तुमची कोण डिक्लेअर करणार अकॉर्डिंग टू द सूट अकॉर्डिंग टू द सेक्शन फाईव्ह तुम्ही सूट इस्टे इथे इन्स्टिट्यूट करू शकता सेक्शन 6 सिक्स इज अ व्हेरी डिफरंट अँड सेक्शन 5 इज अ वेरी डिफरंट बोथ ॲट द सेक्शन्स आज डिफरंट विच इज डील्स विथ द ऑ सेपरेट रेमेडी तर तुम्ही सेक्शन 5 अंतर्गत जाऊ शकता तेच सेक्शन सिक्स म्हणते की तुम्हाला अपील नाही तुम्हाला रिव्ह्यू नाही बट तुम्हाला जर टायटल ओनरशिप पाहिजे असेल तर हे बाजूला राहू द्या याचा निकाल काहीही लागेल मॅटर करणार नाही तुम्हाला इथे बारा वर्ष लिमिट आहे इथे सिक्स वर्षच लिमिटेशन्स 6 सिक्स मंथ्स लिमिटेशन आहे सिक्स मंथ मध्ये पोजेशन डिस्पोजेशन बघून घ्या नंतर तुम्ही बारा वर्षाच्या लिमिटेशनमध्ये हे सूटचा निकाल काहीही लागो मॅटर करणार नाही वेदर इट इज पेंडिंग काय गरज आहे कारण याचं टायटलच वेगळं आहे सेक्शन फाईव्ह वेगळा आहे रेजिडिकेटर लागत नाही सेक्शन फाईव्ह अंतर्गत तुम्ही टायटलसाठी सूट इन्स्टिट्यूट करू शकता विदिन द ट्वेल्थ मे ट्वेल्थ मंथ मॅम लिमिटेशन मध्ये मे बी सेक्शन सत्तावीस सव्वीस पंचवीस मध्येच आहे वीस वर्ष जर आपण एखाद्याच्या प्रॉपर्टीमध्ये राहिलो तर आपण ओनर ठीक आहे त्या त्या ऍडव्हर्स पजेशन अकॉर्डिंग टू द आपण तो वेगळं बघू ठीक आहे दिस इज जस्ट डिक्लेरेशन फॉर दायटल ओके येस मॅम येस आपण ते बघूया लिमिटेशन सेक्शन सिक्स आणि आपण जो क्लॉज फोर बघतोय हो त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं की नेक्स्ट सूट फाईल करायचं तर नेक्स्ट सूट बारा महिन्यांमध्ये ना बारा महिन्यांनी ट्वेल्थ इयर सॉरी तू कधी दाखल करू शकता विदिन द ट्वेल्व इयर त्याचा काही संबंध नाही ते ठीक आहे की okay. नाही का कारण की तो सूटच वेगळा ना दिस इज सेक्शन फाईव्ह डील्स विथ द टायटल तुम्हाला जर टायटल पाहिजे असेल प्रॉपर्टीचं ओनरशिप पाहिजे असेल तर अकॉर्डिंग टू द सेक्शन फाईव्ह जा काय म्हटलं हु इज एन टायटल फॉर द इक्व ऑफ इमोबल प्रॉपर्टी एन टायटलचा अर्थच इथे आहे की तुम्हाला काय पाहिजे टायटल पाहिजे बरोबर एन टायटल एन टायटलचा शब्दमध्येच टायटल दिलेलं आहे ठीक आहे पण तुम्हाला कोणी डिस्पोजेस केलं असेल वेदर तुम्हाला टायटल नाही पाहिजे तुम्हाला ओनरशिप नाही पाहिजे तर तुम्ही सेक्शन सिक्स मधून जा विदिन द सिक्स मंथ्स आणि विदिन द सिक्स इयर सॉरी ट्वेल्व इयर ठीक आहे आणि सिक्स मंथ लि, लिमिटेशनला सध्या इथे आणू नका मी जस्ट फॉर द लिमिटेशन सह सा हो सांगतेय तुम्हाला पुन्हा तुम्ही बारा वर्षामध्ये कन्फ्यूज व्हाल ठीक आहे आपण तिथे बघूया येस ठीक आहे सो सेक्शन फाईव्ह आणि सिक्स हा लक्षात ठेवा की टायटल ओनरशिप पाहिजे असेल आणि विथ इम प्रॉपर्टी रिकवरी पाहिजे आहे तुम्हाला तर देन तुम्ही सेक्शन फाईव अंतर्गत जाऊ शकता फक्त तुम्ही किराएदार आहे तुम्हाला इथून कोणीही डिस् किरायेदार असेल कोणीही पर्सन असेल जो पजेशनमध्ये आहे त्याला इथे डिस्पजेस्ट करण्यात आलं आहे त्याला बाहेर काढण्यात आलं आहे ते ड्यू प्रोसेस ऑफ लॉ नाही आहे ठीक है? दु, लौ, लौ नहीं आहे ड्यू नो ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ऑफ लॉ नाही आहे नो इथे लिहिते मी पहिला प्रश्न दुसरा जो आहे की तो पजेशनमध्ये होता ही इज इन द पजेशन तिसरं आहे तर पजेशनमध्ये ज्या दिवशी काढलं तिथून सिक्स मंथ्सच्यामध्ये तुम्ही इथे इन्स्टिट्यूट करू शकता सूट अकॉर्डिंग टू द स्पेसिफिक रिल्व्या ही मला इथे पजेशनमध्ये परत ठेवा मला इथे इल्लीगली डिस्पजेस्ट करण्यात आलेलं आहे म्हणजेच काय इलिगलीचा अर्थ इल्लीगली नाही म्हणू शकत आपण इथे कारण इलिगलीचा अर्थ क्रिमिनल होतो बट इथे तुम्हाला मी ड्यू प्रोसेस ऑफ लॉनी म्हण याला समजण्यासाठी इलिगली ते शब्द वापरत आहे ओके म्हणजे कायद्याने मला काढलेले नाही आहे यांनी ठीक आहे की नाही अशा प्रकारे एनी पर्सन कोणीही पर्सन जो पर्सन पजेशम पजेशनमध्ये होता किंवा त्याच्या बिहाफवर जो कोणी पजेशनमध्ये होता पण तोच पर्सन सूट इन्स्टिट्यूट करणार जो पजेशनमध्ये होता त्याला डिस्पजेस्ट करण्यात आलेला आहे बाहेर काढण्यात आलेला आहे अगेन्स्ट गव्हर्नमेंट तुम्ही दाखल करू शकत नाही सेक्शन सिक्स अंतर्गत दावा त्यानंतर म्हटलं आहे की सिक्स मंथ्स मी तुम्हाला सांगितलंच आहे तुम्हाला याच्यावर अपीलचा रेमेडी नाही आहे एकदा जर या सेक्शन सिक्समधनं जजमेंट लागलं ला. तर तुम्हाला अपील करता येत नाही नो no अपील नो no रिव्ह्यू ओनली तुम्ही रिव्हिजन फाईल करू शकता दिस इज द इनग्रेडियंट्स ऑफ द सेक्शन सिक्स ठीक आहे दोन मधला फरक थोडासा वेळ द्या ठीक आहे थोडं कळेल अजून डिस्कशन करूया उद्या आपण ठीक आहे ने दुसरा बुक ठेवते जवळ त्याच्यामध्ये काही केस लॉज वगैरे असेल तर डिस्कस करू समजलं ना सगळ्यांना सेक्शन सेवन मध्ये जाऊ मॅडम हे ड्यूरिंग सूट अंतर्गत मग पाच अंतर्गत दाखल करू शकतो कदाचित याचा आणि याचा काहीही संबंध नाही दिस सेक्शन इज डील्स विथ द डिस्पजेशन ऑफ द प्रॉपर्टी सेक्शन फाईव्ह इज डील्स विथ द टाइटल सपोज एक लक्षात घ्या ठीक आहे मी तुमच्या घरी किरायदार आहे ठीक आहे आणि माझा कॉन्ट्रॅक्ट जो एक्सपायर झाला वाटेवर, तुम्ही मला इथून डिस्पजेस्ट करून टाकलं इलिगली इलिगली इन द ड्यू नॉट फर्दर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ अगेन इलिगली शब्द यूज यू करू शकत नाही पण मी समजण्यासाठी वापरते मला बाहेर काढलं मी तुमच्यावर दावा दाखल केला अकॉर्डिंग टू द सेक्शन सिक्स ऑफ द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट की मला इथे कुठल्याही प्रकारे यस yes, माझा कॉन्ट्रॅक्ट जरी संपला असेल तर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ काढण्यात आलं नाही मला कुठल्याही प्रकारे पंधरा दिवसापूर्वी नोटीस देण्यात आली नव्हती मी आता एवढ्या लवकर घर कुठून शोधणार ठीक आहे मी तुमच्यावर सेक्शन सिक्स अंतर्गत आता मला सहा महिन्यासाठी पजेशन किती महिन्यासाठी वॉटेवर मला इथे पजेशनमध्ये ठेवा कारण माझं इथं नुकसान होतं व्हॉटेवर तुमचे फॅक्ट असेल ते कोर्ट तुम्हाला ठेवेल नाही ठेवेल वॉटेवर ते वेगळा प्रश्न आहे तो मी इथे डिस्कस करणार नाही बिकॉज असतात मग या सिच्युएशनमध्ये मध्ये जर तुम्हाला इथे कोर्टाने काय केलेलं आहे डिस्पजेस करणे पजेस करणे वारंवार काही असो ते ड्युरिंग प्रोसेस सुरू आहे कोर्टामध्ये केस काहीही जरी असेल सेक्शन सिक्स अंतर्गत पण आता सेक्शन फाईव्ह अंतर्गत मीच तुमच्यावर पुन्हा दावा दाखल करते कोण ज्याला डिस्पजेस केलं त्याला कोण दावा दाखल करते मी काय की सर माझं इथे टायटलही येतं गेले बारा ते एक वर्ष झाले मी राती आहे आणि माझा आणि यांचा एक अग्रिमेंट टू सेल झाला होता यांनी म्हंटल होत विकत घ्या हा भागच वेगळा आहे ना याच्यासाठी तुम्ही अनादर सेपरेट सूट दाखल करू शकता हा मर्ज होतील ते नंतर आलं लक्षात येस रिक्यू मॅडम कॉन्ट्रॅक्ट झालेलाच नाही म्हणजे लेखी काहीच झालेलं नाहीये फक्त जसं आता म्हणजे मोस्टली सगळेच तसे राहतात रेंट वर तर मी कोविड की कोविड मध्ये बघा म्हणजे कोणी रेंट नाही दिलं तर ते डायरेक्ट काढून टाकत होते नंतर त्या पिरियड मध्ये म्हणजे लिहिलेले नाही फक्त बँक ट्रान्झॅक्शन आहे का मी यांना पेमेंट केलं आहे तर त्या बेसिसवर दावा दाखल होऊ शकतो इथे काय आहे तुम्हाला सगळ्यात आधी पंधरा दिवसाची नोटीस देणं गरजेचं आहे वेदर रिटर्न वेदर जे काय आहे ते ठीक आहे पण इथे तो कोविड किंवा असं नॅचरली आपण जे टेन्ट पाहतो ते ड्यू प्रोसेस ऑफ लॉ नाही जाऊ शकता ओके सेक्शन सिक्स अंतर्गत जाऊ शकत होता पण आपण जात नाही किंवा आपण सूट फाईल करत नाही पण तुम्ही सूट फाईल करू शकता ठीक आहे पंधरा दिवसाची जर नोटीस तुम्हाला दिली नसेल ड्यू प्रोसेस ऑफ लॉ नाही तुम्हाला काढलेलं नसेल तेव्हा ठीक आहे तर तुम्ही जाऊ शकता काही हरकत नाही पण इथे टायटलचा काही संबंध येत नाही तुम्ही टायटल जे आहे ते वेगळंच आहे टायटलचा इथे काही संबंध येत नाही सेक्शन फाईव्ह तुम्ही टायटलसाठी दाखल दुसऱ्या ह्याच्यातनं करू शकता तुम्हाला हेच आहे ना yes, 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 मुण yes, मुण। की डायरेक्टली काढतो कारण की ना त्यावेळेस कोणाला मिळते नसते रेंट वर दुसरं पंधरा दिवस किंवा आता त्यांनी दोन दोन आधी सांगितलं होतं सोडा कोणी दावा दाखल नाही केलं पण मी आज विचारतो असं चालतंय का चालतं इन द सेन्स की त्यांनी ओरली नोटीस हे बघा ओरली जे आहे ती ते मॅटर करत नाही मोबाईल प्रॉपर्टी तुम्हाला रिटर्न झाला ते चालतं म्हणजे चालत आहे म्हणून चालतं पण तुम्ही करू शकत होतात ओके सेक्शन सेव्हन अ पर्सन एन्टायटल टू द पजेशन ऑफ अ स्पेसिफिक मोबल प्रॉपर्टी मे रिकवर इट इन द मॅनर प्रोवायडेड बाय द कोड ऑफ द सिविल प्रोसिजर अ पर्सन एंटायटल टू द पजेशन ऑफ द स्पेसिफिक मोबल प्रॉपर्टी आता इथे सेक्शन सेवन जो आहे हा पर्टिक्युलरली एन्टायटल करतोय तुमचा स्पेसिफिक मुवबल प्रॉपर्टीशी थी, ठीक आहे तो स्पेसिफिक रिलीफ हा मुवबल ॲज वेल एज इमोबल प्रॉपर्टीशी डील करतो हे लक्षात ठेवा ठीक आहे अ पर्सन एन्टायटल टू द पोजिशन ऑफ स्पेसिफिक मूवबल प्रॉपर्टी मे रिकवर इट इन द मॅनर अगेन सीपीसी मध्ये जे मॅनर दिला आहे रिटर्न ऑर रिकवरी फॉर द मुवबल प्रॉपर्टीसाठी सूट इन्स्टिट्यूट करण्यासाठी त्याच पद्धतीने आपल्याला इथे सूट इन्स्टिट्यूट करायचं मग प्लेंट दाखल करा मुवबल प्रॉपर्टी असेल तर त्याची किंमत करा डिस्क्रिप्शन द्या एक्सेट्रा एक्सेट्रा काय व्हॅल्युएशन आहे अकॉर्डिंग टू द सीपीसी आता आपलं सीपीसी झालं आता रिलेट करू शकत आहे का तुम्ही सीपीसीला कसं रिलेट करायचं आता येत असेल तुमचं लक्ष बरोबर आहे की नाही इकडचा दावाचं प्रोव्हिजन घ्यायचं कुठल्या सेक्शन नुसार आपल्याला इथे दिलेले आहे अधिकार दावा दाखल करण्याचे आणि स्पेसिफिक रिलीफ असो किंवा कुठल्या असो सी पी सीला रिलेट करायचं सो पर्सन एन्टायटल टू द पोजिशन ऑफ द स्पेसिफिक मोवबल प्रॉपर्टी मे रिकवर इट इन द मॅनर प्रोवाइडेड बाय दी सी ओके मोवबल प्रॉपर्टीशी डील करतो अजिबात विसरायचं नाही त्यामध्ये एक्सप्लेनेशन वन आणि एक्सप्लेनेशन टू दिले आहे अ ट्रस्टी मे सू अंडर दिस सेक्शन फॉर द पजेशन ऑफ ए प्रॉपर्टी टू बेनिफिशियल इंटरेस्ट इन द विच इन विच पर्सन्स फॉर होम ही इज इन ट्रस्टी इज एन्टायटल कुठलाही ट्रस्टी जो असेल इथे तर ट्रस्टी ज्याच्या ना ट्रस्टवर प्रॉपर्टी ठेवली लाईक तुमची एखादी मुवबल प्रॉपर्टी ती माझ्या ट्रस्टमध्ये तुम्ही ठेवली आहे तर आय एम इन द पजेशन ऑफ द मुवबल प्रॉपर्टी माझ्याकडे ते पजेशन कुणाचं मुवबल प्रॉपर्टीचं पजेशन कोणाजवळ आता माझ्याजवळ आहे आणि अकॉर्डिंग टू द सिक्स आणि सेवन सेक्शन काय म्हणत आहेत की एनी पर्सन कॅन फाईल अ सो सेक्शन अंतर्गत पोजेशनमध्ये होता डिस्पोजेस्ट केलं ठीक आहे दावा दाखल करू शकता तसंच मी ट्रस्टनी प्रॉपर्टी मुवबल तुमच्याकडे ठेवली आहे आणि त्या प्रॉपर्टीला कोणीतरी तुम्ही पोजेशनमध्ये आहे प्रॉपर्टी माझी आहे टायटल माझं आहे पोजेशनमध्ये तुम्ही आहे तर इथे तुम्ही तुमच्याकडनं ती प्रॉपर्टी कोणी घेत असेल किंवा त्या प्रॉपर्टीच्या पोजिशनमधून तिराईत व्यक्ती कोणी तुम्हाला दूर करत असेल तर तुम्हीसुद्धा आणि मीसुद्धा कोणीही ॲट द टाईम ऑफ द डिस्पजेशन ओके तुम्ही त्या प्रॉपर्टीच्या पोजिशनमध्ये आहात तर तो इथे हा दावा दाखल करू शकतो की ती प्रॉपर्टी मुवबल आहे आणि सध्या स्थितीत मी त्याचा ट्रस्टी आहे आणि म्हणून माझं पजेशन आत्ता सध्या त्याच्यावर आहे ॲज पर द पजेशन मी तुमच्यावर सुटी इन्स्टिट्यूट करू शकतो तो कोणी ट्रस्टीसुद्धा इथे सूट इन्स्टिट्यूट करू शकतो इंटरेस्ट इन विच द पर्सन्स फॉर होम ही इज ज़ी अ ट्रस्टी इज एन्ट मा तुम्ही माझ्यासाठी ट्रस्टी आहात आणि तुम्हाला ती प्रॉपर्टी सांभाळणे माझ्या बेनिफिशरसाठी गरजेचं होतं मी नाही मी यू एसमध्ये गेलेले असेल कुठे गेलेले असेल आणि मग तुम्ही ॲज अ ट्रस्टी फॉर द माय बेनिफिट इथे तुम्ही सूट इन्स्टिट्यूट करू शकता अकॉर्डिंग टू द सेक्शन सेवन फॉर द रिकव्हरी ऑफ मुवबल प्रॉपर्टी ओके किंवा जो पर्सन ट्रस्टीज काय कोणीही पर्सन इथे पोझिशनमध्ये आहे तो इथे सूट इन्स्टिट्यूट करू शकतो अ स्पेशल ऑर अ टेम्पररी राईट टू द प्रेझेंट पजेशन ऑफ मोबल प्रॉपर्टी इज अ सफिशियंट टू सपोर्ट अ सूट अंडर दिस सेक्शन काय म्हटलं स्पेशल आणि टेम्पररी राईट मॅटर करणार नाही की तुम्हाला परमनंट राईटच पाहिजे मॅटर करणार नाही त्या मोबल प्रॉपर्टीचं टायटल असलं पाहिजे मॅटर करणार नाही की ती मोबल प्रॉपर्टी तुमच्याच ओनरशिपची असली पाहिजे ठीक आहे स्पेशल स्पेशल ऑर टेम्पररी राईट टेम्पररी राईट मीन आत्ता सध्या ज्यावेळेस डिस्पोजेस्ड झालेला आहात तुम्ही त्या प्रॉपर्टीवरनं ज्यावेळेस ती प्रॉपर्टी तुमच्याकडनं घेण्यात आलेली आहे कोणीही त्यावर तुम्ही सूट इन्स्टिट्यूट करू शकता ज्यावेळेस तुम्ही पोझिशनमध्ये होतात धिस इज द टेम्पररी आणि स्पेशल राईट स्पेशल मीन्स तुम्ही कुठल्या प्रकारे त्याच्यावर होता तुम्हीच चोरून नेली का प्रॉपर्टी तर तो, तो भाग वेगळा तुम्ही इल्लिगल पोझिशनमध्ये तुम्ही स्वतः इल्लिगल पोझिशनमध्ये आहात नाही मी ट्रस्ट आहे सर मी ट्रस्टी आहे सर तिथे माझ्या प्रॉपर्टी ट्रस्टमध्ये ठेवली आहे एका प्रॉपर्टीला प्लेज केलंय कोणतरी प्लेजी आहे तिथे प्लेजी कॅन ऑल्स फाईल फॉर द रिकव्हरी ऑफ द मोबल प्रॉपर्टी बिकॉज ही इज ही इज इन द स्पेशल पोझिशन ऑर अ टेम्पर ही हॅज अ टू द मोबल प्रॉपर्टी सूट ओके सो तो इथे डायरेक्टली सूट इन्स्टिट्यूट करू शकतो का कारण तो म्हणेल की मी पोझिशन मध्ये आहे ओनरशिप कोणाची तो भाग वेगळा त्याच्यासाठी आपण नाही प्रॉपर्टीचा बरोबर आहे आपण वाद कशासाठी करतो आहे आपण वाद करतो आहे सेक्शन नुसार की रिकव्हरी द्या आम्हाला आत्ता सध्या स्थितीमध्ये आम्ही पजिशनमध्ये आहोत लिगल पझिशनमध्ये आहोत ठीक आहे सो दिस इज द सेक्शन सेवन सेक्शन सेवन इज व्हेरी इझी जसे की सेक्शन फाईव्ह सेक्शन सिक्स आहे डिस्पजेशन ऑफ द इमोबल प्रॉपर्टी तसं जिथे डिस्पजेशन केलं आहे तुमचं मोबल प्रॉपर्टीज असं म्हणू शकतो आपण ओके सो धिस इज सेक्शन सेवन सेक्शन एट जो आहे तो सेक्शन एट थोडा मोठा आहे बट एक uh, संपून टाकूयार आपलं संपत वेळ थांबावा लागेल सेक्शन एट आणि सेक्शन एट हा इम्पॉर्टंट पण आहे ओकेच इम्पॉर्टंट सहा सात आठ यांना अजिबात विसरायचं नाही ठीक आहे लायबिलिटी ऑफ पर्सन तसं आपण क्वेश्चन पाच आणि सहा मोहेबल सॉरी इमोबल आणि सहा सात मोहेबल येतो येस लायबिलिटी ऑफ ए पर्सन इन अ पोझिशन नॉट ॲज अ ओनर ओके लायबिलिटी ऑफ ए पर्सन इन अ पोझिशन नॉट ॲज अ ओनर टू डिलिव्हर टू पर्सन एन्टायटल टू द इमिडिएट पजेशन इथे म्हटलं लायबिलिटीबद्दल बोलत आहे पहिलाच शब्द तुम्हाला इथे दिलेला आहे लायबिलिटी ऑफ ए पर्सन ओके okay? सो so, लक्षात घ्यायचं नेहमी हेडिंग काय म्हणतात कुठल्याही गोष्टीची याच्यासाठी काय होईल जेव्हा जे एम एफ मध्ये प्रश्न येईल तेव्हा तुम्हाला वाचण्याची सवय पडेल की एक्झॅक्टली काय म्हणतं आहे क्वेश्चन लायबिलिटी okay? ओके इथे लायबिलिटी दाखवता लायबिलिटी त्याचीच असते जो की एन्टायटल नसतो पहिला प्रश्न लायबिलिटी ऑफ ए पर्सन इन अ पजेशन पर्सन जो की इथे पजेशनमध्ये आहे एक पर्सन जो की पजेशनमध्ये आहे नॉट ओनर बट ही इज नॉट ओनर ठीक आहे नॉट ओनर टू डिलेवर टू पर्सन ओके okay. मग त्याची लायबिलिटी काय इथे बघा लायबिलिटी आहे मग त्याची डिलेवर करण्याची थी. ठीक आहे माझ्याकडे तुमचा एक वस्तू आहे अँड आय एम नॉट अ ओनर आय एम माझी ओनरशिप नाही आहे तर माझी लायबिलिटी आहे की मी तुम्हाला ती रिटर्न करून द्यावी ठीक आहे की नाही जे काही कॉन्ट्रॅक्ट असेल आपला की एक वर्ष मॅडम तुमच्याकडे प्लेज ठेवा वाटेवर ठीक आहे लाईक वी आर एजंट आपण दोघे एजंट आणि प्रिन्सिपल आहोत प्रिन्सिपलची प्रॉपर्टी एजंटकडे असते की नाही असते काम झालं आपला कॉन्ट्रॅक्ट संपला एजन्सीचा तर मी तुम्हाला ती रिटर्न करावी तर माझी लायबिलिटी आहे की मी तुम्हाला ती डिलिवर्ड करून टाकावी प्रॉपर्टी बिकॉज आय एम द नॉट ओनर टू डिलिव्हर अ पर्सन हु इज एन्टल टू इमिडिएट पजेशन बिकॉज जेव्हा आपला ओनरशिपचा सॉरी प्रिन्सिपल आणि एजंटचा कॉन्ट्रॅक्ट खतम होणार आहे तेव्हा तुम्ही इम्मिडिएटली पजेशन तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही काय आहे एन टायटल आहे कोण प्रिन्सिपल ठीक आहे सो so, एजंटनी प्रिन्सिपलला प्रॉपर्टी परत देऊन टाका हे आहे या टायटलची हेडिंगचा मिनिंग आता बघूया एनी पर्सन हॅव्हिंग द पजेशन ऑर कंट्रोल ऑफ द पर्टिक्युलर आर्टिकल ऑफ ए मोबल प्रॉपर्टी दिस सेक्शन डील्स विथ द मोओबल प्रॉपर्टी अल्सो ठीक आहे एखादा आर्टिकल किंवा मोबल प्रॉपर्टी आहे आणि मी त्याच्या पजेशनमध्ये आहे ठीक आहे प्रॉपर्टी ऑफ विच इट इज नॉट ओनर आणि मी ओनर नाही आय एम नॉट अ ओनर ठीक आहे सो माय लायबिलिटी इज टू डिलीवर द प्रॉपर्टी टू हू इज एंटाइटलर हू इज ओनर सो इज नॉट ओनर

आत्तापर्यंत तर ठीक होतं की एजन्सीचा कॉन्ट्रॅक्ट होता एजंट आणि प्रिन्सिपल होतो प्रिन्सिपलने काही आर्टिकल्स काही मोबल प्रॉपर्टी माझ्याकडे दिली होती आज आपला एजन्सीचा कॉन्ट्रॅक्ट खतम झाला आजपासून आपल्याला कंटिन्यू एजंट प्रिन्सिपलचं रिलेशन करायचं नाही तर माझं कर्तव्य आहे की मी तुम्हाला डिलिव्हर करे पण मी डिलिव्हर करत नसेल तर प्रिन्सिपल तुम्हाला कम्पेअर्ड करू शकतं ठीक आहे प्रिन्सिपल कॅन कम्पेअर्ड यू ठीक आहे की नाही हू इज एन्टायटल पर्सन जो कोणीही एन्टायटल आहे ज्याची ती प्रॉपर्टी आहे ज्याची त्याच्यावर राईटर तो कम्पेअर्ड करू शकतो तुम्हाला टू डिलेवर प्रॉपर्टी तर म्हणून इथे दिलेला आहे ओनर मे बी कम्पेअर्ड स्पेसिफिकली टू डिलेवर इट पुन्हा शब्द दिला आहे तुम्हाला इथे स्पेसिफिकली आम्हाला ती प्रॉपर्टी वापस द्या तीच प्रॉपर्टी जी की मी तुम्हाला दिली होती क्लिअर सो दिस इज कॉल्ड द स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ दी कॉन्ट्रॅक्ट की जी प्रॉपर्टी तुम्हाला दिली तीच आम्हाला वापस पाहिजे स्पेसिफिकली टू डिलिवर इट टू द पर्सन एन्टायटल टू इट्स इमिडिएट पजेशन बिकॉज आय एम द प्रिन्सिपल इज एन्टायटल फॉर द इमिडिएट पजेशन अँड इन एनी ऑफ द फॉलोविंग केसेस आता एनी ऑफ द फॉलोइंग केसेस म्हणजे कुठल्या केसेस आहे तर बघूया ठीक आहे पुढे ए वेन द थिंग्स क्लेम्ड इज हेल्ड बाय द डिफेंडंट्स ॲज द एजंट ऑफ द ट्रस्टी ऑफ द प्लेंटिफ अगेन जेव्हा कधी म्हटलं की जे थिंग्स जे प्रिन्सिपल क्लेम करत आहे ठीक आहे की नाही की यांनी माझी प्रॉपर्टी वापस द्यावी इज हेल्ड बाय द डिफेंडंट ऑफकोर्स हेल्ड बाय द डिफेंडंट ॲज द एजंट ऑर अ ट्रस्टी जो डिफेंडंट आहे ज्याच्यावर सूट इन्स्टिट्यूट केला आहे तो एजंट असेल त्याच्याकडे राहिलेली प्रॉपर्टी आफ्टर द कॉन्ट्रॅक्ट किंवा ट्रस्टनी मी प्रॉपर्टी ठेवली असेल तर ती ट्रस्टीच्या पोजिशनमध्ये असेल तर आता संपला आपला कॉन्ट्रॅक्ट वापस द्या ओके ते हेल्ड ते होल्ड काय करतात एजंट आणि ट्रस्टचा कॉन्ट्रॅक्ट होल्ड करतो ते म्हणून त्यांच्याकडे ती प्रॉपर्टी गेली होती आता कॉन्ट्रॅक्ट संपला डिलिवर्ड बॅक ठीक आहे सो दे सेकंड आहे वेन कंपन्सेशन इज मनी वूड नॉट अफोर्ड द प्लेन्टिव ॲडव्होकेट रिलीफ फॉर द लॉस ऑफ द थिंग्स क्लेम वेन कंपन्सेशन इन मनी ठीक आहे कम्पन्सेशन मनी वूड नॉट अफोर्ड द प्लेंटिफ ॲडव्होकेट रिलीफ फॉर द लॉस ऑफ द क्लेम थिंग्स क्लेम इथे प्लेंटिफ कोण आहे प्रिन्सिपल आहे ठीक आहे की नाही प्रिन्सिपल इथे प्लेन्टिफ आहे तुमचा आणि हा जो प्लेन्टिफ आहे हा काय म्हणतो मला तीच प्रॉपर्टी वापस पाहिजे जी।, जी की मी तुमच्याकडे ठेवली होती मला कंपन्सेशन नको आहे ठीक आहे की नाही मला कंपन्सेशन देऊ नका बिकॉज कंपन्सेशनही माझं काही होणार नाही ठीक आहे म्हणून म्हटलं आहे द प्लेन्टिफ ॲडव्होकेट रिलीफ होच शकत नाही मला रिलीफ मिळू शकत नाही कंपन्सेशन ती युनिक प्रॉपर्टी होती ती माझ्या दादाजींच्या काळापासून माझ्याकडे ठेवलेली प्रॉपर्टी होती मला तीच प्रॉपर्टी पाहिजे मला कंपन्सेशन तुम्ही लाखात दिलं तरी मला नको आहे मी रेग्युलर सूट नाही इन्स्टिट्यूट करते मी काय करताय सूट फॉर द स्पेसिफिक रिलीफ सूट फॉर द डिलिव्हरी ऑफ स्पेसिफिक मूवबल प्रॉपर्टी स्पेसिफिक जेव्हा शब्द येतो तेव्हा तुम्हाला तीच प्रॉपर्टी पाहिजे आहे डोंट गिव्ह मी कंपन्सेशन कंपनसेशन इज नॉट ऍडवोकेट रिलीफ फॉर मी सो कंपनसेन इज नॉट ऍडवोकेट रिलीफ फॉर द लॉस ओके ऑफ द क्लेम्ड जो काही क्लेम करतोय हा तर लॉस भरून निघणार नाही आहे दिस इज नॉट अ ॲडव्होकेट रिलीफ ओके फॉर द प्लेंटिफ दॅट्स वाय प्लेंटिफ रिक्ला प्लेंटिफ रिक्वेस्टेड टू द कोट फॉर द स्पेसिफिक रिलीफ ओके नाव पुढे येऊया वेन इट वूड बी एक्स्ट्रीमली डिफिकल्ट टू असर्टन द ॲक्च्युअल डॅमेज कॉज्ड बाय इट लॉट्स ओके लॉस ओके सरसर म्हटलं आहे वेन इट वूड बी एक्स्ट्रीमली डिफिकल्ट एक्स्ट्रीमली डिफिकल्ट आहे ठीक आहे काय आहे एक्स्ट्रीमली डिफिकल्ट इथे फास्ट ती मी थोडंसं एक्सट्री असर्टन द ॲक्च्युअल डॅमेज ॲक्च्युअल डॅमेज आपण इथे मोजू शकत नाही आहे ठीक आहे की नाही ठीक आहे बाबा डॅमेजेसही घेतले असते तुझ्याकडनं कंपनसेशन घेतलं पण कळत नाही आहे ॲक्च्युअल डॅमेज मोजताच येत नाही की त्या प्रॉपर्टीची किंमत किती होती लाखो रुपयेमध्ये होती ठीक आहे की कि नेमका किती लॉस झाला हे सांगू शकत नाही त्यामुळे तुम्ही आम्हाला ती प्रॉपर्टी रिटर्न करा एक्स्ट्रीमली डिफिकल्ट जर करू शकत नसेल ॲट डी दी, एंड कोर्ट तुम्हाला कंपन्सेशन देतच बट आपण स्टार्टिंगला स्पेसिफिक रिलीफचा दावा करू दा शकतो ॲक्च्युअल डॅमेज सांगता येत नाही किती झाले ते तेव्हा आपण स्पेसिफिक रिलीफ दावा दाखल करू शकतो ठीक आहे की ॲक्च्युअल डिफिकल्ट आहे इट इट इज एक्स्ट्रीमली डिफिकल्ट टू असर्टन ठीक आहे की नाही असर्टेन द ॲक्च्युअल डॅमेजेस ठीक आहे ॲक्च्युअल डॅमेजेस इथे असटन करता येत नाही तेव्हा आपण स्पेसिफिक रिलीफचा दावा दाखल करू शकतो ठीक आहे डीमध्ये या वेन द पजेशन ऑफ द थिंग्स क्लेम्ड हॅज बीन रॉंगफुली फुली ट्रान्सफर्ड फ्रॉम द प्लेंटिफ वेन द पजेशन ऑफ दिस क्लेम्स हॅज बीन रॉंगफुली ट्रान्सफर्ड टू द प्लेंटिफ फ्रॉम द प्लेंटिफ प्लेंटिफकडनं हे पजेशन रॉंगफुली ट्रान्सफर्ड झालेलं आहे आणि प्लेंटिफला आता ही डिलिव्हरी करून पाहिजे okay, आहे स्वतःकडे ओके म्हणून तो इथे क्लेम करतो आहे आणि म्हणून काय आहे की रिकव्हरी ऑफ दी मोबल प्रॉपर्टीसाठी ते क्लेम करण्यात येतो आहे नाव एक्सप्लेनेशन बघून घेऊया एकदा संपून टाकू देन डिस्कशन करू ठीक आहे रोजही तसंच करत जाऊ आपण थोडंसं संपून टाकत जाऊ आणि डिस्कस नंतर करत जाऊ सो एक्सप्लेनेशन अनलेस अँड द कॉन्ट्ररी इज प्रूव्ह अनलेस अँड अंटील इस जोपर्यंत तुम्ही कॉन्ट्ररी प्रूव्ह करणार नाही द कोर्ड शॅली इन रिस्पेक्ट ऑफ एनी आर्टिकल ऑफ द मोवबल प्रॉपर्टी क्लेम्ड अंडर बी क्लॉ क्लॉ सी धिस सेक्शन प्रिझ्युम दॅट ओके जोपर्यंत तुम्ही प्रूव्ह करणार नाही अदर अदर पार्टी डिफेंडंट प्रूव्ह करणार नाही तोपर्यंत तो कोर्ट इथे काय करणार आहे धिस सेक्शन प्रिझ्युम काय प्रिझ्युम्शन करणार आहे ते कोर्ट दॅट कन्स कंपेन्सेशन्स इन मनी वुड नॉट अपॉर द प्लेंटिफ इफ रिलीफ फॉर द लॉस ऑफ द थिंग्स क्लेम्ड ऑर ॲज द केस मे बी तो कोर्ट असाच प्रिझ्युम करणार आहे की यस प्लेन्टिफला कंपन्सेशन नको आहे आणि कंपन्सेशन हे ॲडव्होकेट रिलीफ नाही आहे इथे ठीक आहे की धीस इज नॉट रिलीफ ओके याला काय पाहिजे स्पेसिफिकली ती प्रॉपर्टीच रिटर्न हवी आहे दिस इज कॉल्ड स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट म्हणजे मी प्रिन्सिपल आहे मी तुमच्यावर सूट इन्स्टिट्यूट केला ठीक आहे सूट इन्स्टिट्यूट केल्यानंतर कोर्ट हेच समजून घेणार की मला तीच प्रॉपर्टी स्पेसिफिक प्रॉपर्टी रिटर्न करून हवी आहे बिकॉज आय एम फायलिंग अ सूट बाय द अकॉर्डिंग टू द स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट टू डिलिव्हर द स्पेसिफिक प्रॉपर्टी टू मी कोर्ट इथे कम्पन्सेशनचा विचारही करणार नाही कंपन्सेशन तर नंतर बघूया कोर्ट प्रिझ्यूम करणार आहे की यस तुम्हाला कंपन्सेशन ही रेमेडी एडव्होकेट रिलीफ नाही आहे पण कधीपर्यंत जोपर्यंत डिफेंडंट येऊन ठीक आहे की नाही प्रूव्ह करणार नाही कॉन्ट्ररी की नाही सर यांना कंपन्सेशन दिलं तर यांचं काम होतं हे बघा प्रूफ मी आणून दाखवतो समोरची पार्टी कॉन्ट्ररी प्रूव्ह करणार नाही की सर कंपन्सेशनही काम होतं स्पेसिफिक रिलीफची गरज नाही तोपर्यंत तो कोर्ट हे प्रिझ्यूम करणार की स्पेसिफिक रिलीफच मिळाला पाहिजे जी प्रॉपर्टी मागितली ती मिळालीच पाहिजे झाडाचे आंबे तोडले तर झाडाचे आंबे जोडूनच पाहिजे ठीक आहे असे इम्पॉसिबल कॉन्ट्रॅक्ट होत नसतात बट जस्ट उदाहरण सांगते या